तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कार्तिक गावंडे आणि मी प्रल्हाद गावंडे आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो आहोत अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहादा तालुक्यातील श्री कोल्हार इथे. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भगवती मातेच्या दर्शनासाठी आज आपण आलो आहोत. पूर्ण मंदिर आपण बघणार आहोत. तर सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा. आपण गेटच्या मध्ये आल्यानंतर उजव्या साईडला इथे नळाची व्यवस्था आहे. आपण बघू शकता. आणि इथून हात पाय धुवून वरती गेल्यानंतर थोडंस वरती इथे थोडंस वरती गणपतीचं मंदिर आहे. बघू शकतो अशा प्रकारे. आणि नंतर वरती मोठं मंदिर आहे. मित्रांनो, श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूरचे ग्रामदैवत म्हणजेच श्री भगवती माता सर्वत्र सुप्रसिद्ध आहे. हे एक खूप जागृत देवस्थान आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहादा तालुक्यामध्ये श्री साईबाबांच्या शिर्डीपासून अवघ्या 24 किलोमीटर अंतरावर नगर मनमाड रस्त्यावरील प्रभरा नदीच्या तीरावर असलेल्या या भगवती माता मंदिरात तुळजापूरची श्री तुळजाभवानी माता, माहूरची श्री रेणुका माता, वणीची श्री सप्तशृंगी माता आणि कोल्हार भगवतीपूरची श्री भगवती माता असे 3.5 शक्तिपीठांचे एकत्रित आणि दुर्लभ उपस्थित स्थान आहे. श्री क्षेत्र कोल्हापूर भगवतीपूर येथे भक्तगण मोठ्या संख्येने येतात. या 3.5 शक्तिपीठाचे एकत्रित वस्तीत स्थान लाभलेल्या पुण्यभूमीत तीर्थक्षेत्राचे स्वरूप लाभलेलं आहे. नवसाला पावणाऱ्या भक्तांची मनोकामना पूर्णत्वास नेणाऱ्या श्री भगवती मातेचा महिमा जितका वर्णवा तितकाच थोडाच असे हे भगवती मातेचे मंदिर आज आपण दर्शनासाठी इथे आलेलो आहोत. खूपच छान असं मोठं मंदिर आहे. मंदिरामध्ये कळसाला खूपच छान अशा प्रकारची सजावट आहे. सर्वांनी एक वेळ नक्की इथे दर्शन घ्या. खूप छान असं वातावरण आहे. मंदिर गावामध्ये हे मंदिर आहे. खूप उंच असं मंदिर आहे. मंदिराच्या पुढे खूप मस्त असं गार्डन आहे. खूप गर्दी जास्त काही गर्दी नाही. इथे खूप भाविक इथे येतात. मंदिर खूप मोठं असल्यामुळे इथे काही गर्दी जास्त होत नाही. खूप प्रसन्न असं वातावरण आहे. इथं खूप जागृत देवस्थान आहे. आपण आता प्रदक्षिणा करतोय मंदिराला. बघू शकतो आपण. चार देवींच्या मूर्ती आपल्याला इथं पाहावयास मिळतात. खूपच छान असं मंदिर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा.